नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्हॅनिला कपकेक कसे बनवायचे ते पाहणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर या अगोदर सुद्धा आपण बऱ्याच केकच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता। अगदी सोप्या पद्धतीने मी या रेसिपी दाखवलेल्या आहे। तर एकदम मस्त व्हॅनिला केक किंवा पायनॅपल केक किंवा चॉकलेट केक, फॉरेस्ट केक अशा बऱ्याचशा रेसिपी आहे, ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता। तर आज ही कपकेकची रेसिपी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मस्त रेसिपी आहे, अगदी सोपी आणि मुलांच्या आवडीची रेसिपी आहे। नक्की करून पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर मला इंस्टाग्रामवरतीही फॉलो करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हॅनिला कपकेक तयार करण्यासाठी इथे मी व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे, त्याचबरोबर व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि इथे थोडीशी चेरी घेतलेली आहे आणि तेल आणि बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहेत। आणि इथे मी कपकेक करण्यासाठी पेपर कप घेतलेले आहेत। तर इथे मी चहाचे यूज अँड थ्रूचे कप घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथे मी छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत। मला वाटतं या अशा पद्धतीच्या वाट्या मसाले डब्यामध्ये असतात आणि त्या सर्वांच्याच घरामध्ये असतात। तर तुम्ही जर तुमच्याकडे कप केकचे मोल्ड नसतील तर तुम्ही या पद्धतीने या भांड्यांचा वापर करू शकता। तर या ज्या वाट्या आहेत या पद्धतीच्याच आपल्याला कप केकसाठी वाट्या लागणार आहेत। तर या मी मसाले डब्यामधल्या वाट्या काढून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर मी तुम्हाला या चहाच्या कपामध्ये सुद्धा आज कप केक कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर प्रथम आपण याचं बॅटर तयार करून घेऊयात। या प्रीमिक्समध्ये आपण 4 ते 5 थेंब व्हॅनिला एसेन्सचे घालूयात आणि 2 चमचे तेल घालूयात। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊया। हे बॅटर तयार करत असताना एकदम पाणी घालायचं नाही, तर अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपण मोठ्या केकसाठी ज्या पद्धतीने बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। आता आपण केकच्या मोल्टमध्ये हे घालून घेऊया। इथे मी पेपर कप जे आहेत ते वाट्यांमध्ये आणि चहाच्या कपामध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपण या पेपर कपांना तेल लावून घेऊयात। तर ब्रशच्या सहाय्याने सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्या। इथे आपलं सर्व कपांना तेल लावून झालेलं आहे। आता आपण यामध्ये हे बॅटर घालूयात। चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित यामध्ये एक एक चमचा बॅटर घाला। तर आपल्याला हे जे कप आहे ते फुल भरायचे नाहीत, अगदी थोडं थोडं, म्हणजेच हे पेपर कप अर्धे भरतील एवढंच आपल्याला यामध्ये बॅटर घालायचं आहे, कारण केक फुगल्यानंतर वरती येतो, त्यामुळे अर्धा अर्धच बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता सर्व मोल्टमध्ये मी बॅटर भरून घेतलेला आहे। तर आता आपल्याला या वाट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा टॅप करून घ्यायच्या आहेत। आता हे व्यवस्थित सर्व वाट्यांना मी टॅप करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरून चेरी घालूयात। तर इथे मी सर्व मोल्टमध्ये चेरीसुद्धा घालून घेतलेली आहे। तर इथे मी हा केकचा टिन घेतलेला आहे, यामध्ये आपण या सर्व वाट्या ठेवूयात। अशा पद्धतीने बेक केल्यानंतर बेक करण्यासाठी आपल्याला सोपं जातं, त्यासाठी इथे मी या केक टिनमध्ये या वाट्या ठेवून बेक करणार आहे। नेहमीप्रमाणेच इथे मी 10 मिनिटे ही कढई फ्री हीट करून घेतलेली आहे। आपण यामध्ये हा केक टिन ठेवूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि
पंचवीस ते तीस मिनिटे आपल्याला हा केक तयार होण्यासाठी लागतील। जवळजवळ पंचवीस मिनिटे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। याच्यावरती मी झाकण काढून पाहिलेलं आहे। आता आपण टूथपिकनी चेक करून पाहूया। तुम्ही पाहू शकता आपली टूथपिक कोरडी निघते, याचा अर्थ आपला केक मस्त बेक झालेला आहे। एकदम मस्त असे आपले कपकेक तयार आहेत। आता आपण बाहेर काढून घेऊयात आणि थोडेसे केक हे थंड करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपले मस्त असे कपकेक्स तयार आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेले आहेत। तुम्हाला एक काढून दाखवते। अगदी सोप्या पद्धतीने मस्त असे जाळीदार आणि चविष्ट केक तयार होतात आणि असे केक मुलांना खूप आवडतात। तुम्ही पाहू शकता मस्त एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे। हे पहा, आतून सुद्धा एकदम जाळीदार असे हे कपकेक्स तयार झालेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने होणारी ही रेसिपी आहे आणि झटपट होते। आणि इथे आपण या चहाच्या कपामध्ये सुद्धा हे केक्स केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हे सुद्धा एकदम मस्त झालेले आहेत। अगदी झटपट हे केक तयार होतात। हे पहा, एकदम मस्त असे जाळीदार केक तयार झालेले आहेत। तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे केक तयार करू शकता। तर आता आपण याच्यावरती क्रीम घालून पाहूया। तुम्ही या पद्धतीने कुठल्याही फ्लेवरचे केक्स करू शकता। एकदम मुलांच्या आवडीची रेसिपी आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। एकदम सोप्या पद्धतीने खूप सुंदर केक्स तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर केक दिसत आहेत। याच्यावरती तुम्ही डेकोरेशनसाठी शुगर बॉल्स घालू शकता किंवा चोको चिप्स घालू शकता। एकदम मस्त अशी रेसिपी आहे, एकदम मस्त। तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने मस्त कपकेक आपले तयार झालेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।